नमस्कार हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो आजच्या आनंदी कट्ट्यावर ज्योती रानडे यांनी त्यांचा अतिशय सुंदर विचार देणारा अनुभव शब्दबद्ध केलाय ऐकूया माझ्या घराजवळ पहिली ते पाचवी पर्यंतची शाळा आहे त्या शाळेच्या पटांगणावर मी कधीकधी चालायला जाते त्या पटांगणात निरागस्तेच्या लहरी पसरलेल्या असतात म्हणून की काय कोण जाणे पण तिथे गेल्यावर मला अगदी प्रसन्न वाटतं काल त्या शाळेच्या पटांगणात एक बेंच दिसला त्यावरचा मजकूर पाहून माझे पाय थबकले बडी बेंच असे ते शब्द होते म्हणजे इंग्लिशमधले शब्द होते हां त्याच्या खाली अजून दोन ओळी होत्या हा काय प्रकार आहे असा विचार मी करत असतानाच एक नऊ वर्षाची पोनिटल उडवत पळणारी चुणचुणीत मुलगी दिसली मी तिला विचारलं हा नवा आहे का अगं बेंच ती म्हणाली नाही बडी बेंच नवा नाही मागच्या बाजूला होता तो तो फक्त पुढे आणला आहे बडी बेंच माझी उत्सुकता वाढली बडी म्हणजे मित्र पण बडी बेंच म्हणजे नक्की काय असावं माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून ती म्हणाली आम्हाला जर कधी एकटं वाटत असेल वाईट वाटत असेल कुणी खेळायला घेत नसेल ना तर मधल्या सुट्टीत या बेंचवर जाऊन बसायचं मग इतर मुलांना समजतं आणि मग कुणीतरी येतं बोलायला खेळात घ्यायला मैत्री करायला आणि मग एकदम छान वाटतं अगो हो बाई हो का मी चकित होऊन म्हणाले किती छान कल्पना आहे ही केवढाली ओझे असतात ना या लहान जीवांच्या पाठीवर अभ्यास परीक्षा रुसवे फुगवे एकटेपणा आणि त्या चिमुकल्या जगातले इतर अनेक ताणतणा पण कुणी आलंच नाही बोलायला तर आयुष्यातल्या अनुभवानं मला विचार करायला भाग पाडलं तिनं आश्चर्यानं माझ्याकडे बघत कपाळावरच्या बटा उलट्या हातानं मागे केल्या आणि ती म्हणाली का नाही येणार एकजण तरी येतच कारण त्यासाठीच तर बेंच ना हा ह्या वहिला इतकं साधं कसं सा कळत नाही असा भाव तिच्या चेहऱ्यावर होता एकटं वाटणं वाईट वाटणं राग येणं या नैसर्गिक भावना आहे त्या भोळ्या भाबड्या जगातसुद्धा काळज्या असतात अपेक्षांचं ओझं असतं एखाद्याला खेळात न घेणं असतं एखादीला नावं ठेवणं असतं आईबाबांकडून रागवून घेणं असतं आणि त्यावर बडी बेंच हा किती सोप्पा पर्याय <laughs> खरंच मला कौतुक वाटलं किती छान माहिती सांगितलीस ग तू कधी बसली आहेस या बडी बेंचवर मी तिला विचारलंस हो नवी होते तेव्हा खूप वेळा त्यानंतर किती मैत्रिणी मिळाल्या तिच्या मोकळेपणानं मोहित होऊन मी पुढे चालायला लागले मनात येत राहिलं फक्त लहान मुलांसाठीच बडी बेंच का मोठ्या माणसांसाठी का नाही ऑफिसमध्ये डॉक्टरकडे वकिलाकडे कॉलेजमध्ये परीक्षागृहात लग्नाच्या कार्यालयात असे ठिकठिकाणी बडी बेंच ठेवले तर त्यामुळं अनेक दबलेल्या भावना बाहेर पडून माणसांचं आरोग्य सुधरेल का जगातला एकटेपणा थोडा तरी कमी होईल का काही वेळा त्रयस्थापुढे मोकळं होणं सोपं असतं कदाचित एखाद्या नव्या आवाजाशी समदुःखी असणाऱ्याशी चार पावसाळे जास्त बघितलेल्या व्यक्तीबरोबर मैत्रीचा नवा रेशमी धागा निर्माण होईल त्यामुळं जड झालेलं ओझं थोडंसं हलकं होईल नाही का त्या बेंचवर आणखी दोन ओळी लिहिल्या होत्या त्या अशा होत्या चल बसू बोलू गप्पा मारू विचारू एकमेका काही प्रश्न उदात हेतू मनी ठेवून हो बडी यार सखा मित्र तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका